समाज सेवा करत आहेत आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा मनीषा कुलकर्णी सोनी माझी परिषद चालू होणार होती पण आता ही 3:05 कमी असताना चालू होतीये त्यामुळे मी सर्वांची पुन्हा एकदा माफी मागते आणि आपल्या या परिषदेला आपण सुरुवात करूया प्लीज नमस्कार माझं नाव अर्जुन जाधव आहे मी भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टीचा मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे माननीय डॉक्टर सनी शाह जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी आज भारतामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी जाहीर माफी मागते कारण आज पण कोर्टात माझी केस होती ॲक्च्युली 2:45 आहे तर मी तिथे अरेंज करून आले त्याच्यामुळे माफी मागते मी उशीर झाल्याबद्दल आणि मी जवळजवळ 18 या कायद्याच्या क्षेत्रात आहे 300 मी लिगल केसेस सॉल्व केलेल्या आहेत उनके अधिकार और हक देने का है और मैंने 15 सामाजिक योगदान काम में किया है और आगे भी करती रहूँगी मेरे एरिया के जो विभाग के जो छोटे छोटे इश्यूज़ है उसमें पहला मैं ध्यान दूँगी इश्यूज़ में ऐसे रहेंगे कि झोपड़पट्टी वासियों को पुनर्वसन मेरा नाम अर्जुन जाधव है मैं भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी का मुंबई प्रदेश अध्यक्ष हूँ हम इस साल 2019 के लोकसभा चुनाव में मुंबई से 5 उम्मीदवार हमने खड़े किए और जिनके माध्यम से हम जो सर्वसामान्य जनता पे होने वाला अन्य अत्याचार या वो युवाओं का रोजगार का हो या महिलाओं का अत्याचार का हो या शिक्षण का मुद्दा हो उनके उसमें जो भी अन्य अत्याचार हो जो भी भ्रष्ट अधिकारी अपने काम ठीक से नहीं कर रहे हैं वो सिस्टम बदलने के लिए हम आज संसद में जाने के लिए तैयार है और उधर से हम जो भी उसके रिलेटेड जितना भी नमस्ते मैं मनीषा कुलकर्णी सोनी मानवाधिकार सुरक्षा संघ राष्ट्रीय उपाध्यक्ष समाजसेविका अभिनेत्री निर्माती मी समाजामध्ये खूप काही सेवा करत असते राहते मी प्रॉपर मी पुण्याची आणि मुंबईमध्ये माझं वास्तव्य आहे मुंबईमध्ये माझे स्वतःचं ऑफिस आहे आणि अनेक लोकांच्या समस्या माझ्या ऑफिसमध्ये येत असतात आणि मी ते सोडवत असते काही सिनियर सिटीजनसाठी मी योगासाठी योग सेंटर उघडलेले आहेत जेणेकरून तिथे लोकांपर्यंत तुम्हाला मी माहिती देते आता गॅसची माहिती देते प्रत्येक महिलाच्या घरी तुम्ही सांगितलं की तुम्हाला गॅसचे सबसिडी मिळणार आहे आता किती घरामध्ये अशी घरं आहेत की त्यांच्या बँकेमध्ये ती सबसिडी पडलेली नाही आहे मग आता ही समस्या कोणी सोडवायची मग तिथे या मॅडम पोचल्या मॅडमनी स्वतः तिथं बघितलं काय प्रॉब्लेम आहे बँकेत काय अडचणी आल्या आता या अडचणी जर